एस एस राजमौली यांच्या आर 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 या चित्रपटाने जगभरात धुमाकूळ घातलाय. भारतासह विदेशातील प्रेक्षकांचा या चित्रपटाला भरघोस प्रतिसाद मिळाला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तर रेकॉर्ड ब्रेक कमाई केलीच, पण विविध पुरस्कारांचा वर्षाव या चित्रपटावर होतोय. नुकतंच गोल्डन ग्लोब पुरस्कार सोहळ्यात तर या चित्रपटाने नवा विक्रम केला. नाटू नाटू या गाण्याला सर्वोत्कृष्ट मूळ गाण्याच्या श्रेणीत गोल्डन ग्लोब पुरस्कार मिळाला. तर आता हा चित्रपट ऑस्करच्या शर्यतीत देखील आहे. आणि अशातच या चित्रपटाने आणखी एक मानाचा तुरा आपल्या शिरपेचात रोवलाय. चित्रपटाविषयी आणखी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. या चित्रपटाने आता हॉलिवूड क्रिटिक्स असोसिएशनचे अवॉर्ड्सही जिंकलेत. या चित्रपटाला वेगवेगळ्या श्रेणीत तब्बल 4 पुरस्कार मिळालेत. या पुरस्कारात आर 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 ने इतर हॉलिवूड चित्रपटांना मागे टाकत सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपटाचा पुरस्कार पटकावलाय. याशिवाय सर्वोत्कृष्ट ऍक्शन फिल्म, सर्वोत्कृष्ट स्टंट आणि सर्वोत्कृष्ट गाणं या 4 पुरस्काराचे ते मानकरी ठरलेत. आंतरराष्ट्रीय पातळीवरील विविध पुरस्कार पटकावून या चित्रपटाने देशाची मान उंचावत अभिमानास्पद कामगिरी केली आहे. आर 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 या सिनेमाचं दिग्दर्शन एस एस राजमौली यांनी केलंय. तर नाटू नाटू या गाण्याचे शब्द चंद्र बोस यांनी लिहिलेत. तसंच या गाण्याला म्युझिक M.M. किरावनी यांनी दिलंय. सिनेमात अभिनेता रामचरण, ज्युनियर NTR, आलिया भट, अजय देवगण, श्रिया सरन हे कलाकार मुख्य भूमिकेत आहे. 2022 रिलीज झालेल्या या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड तोड कमाई केली. 1200 कोटींहून अधिक रुपयांचा गल्ला जमवला. तर आता ऑस्करमध्ये हा चित्रपट बाजी मारतो का याकडेच लक्ष लागलंय. लेट्स अप मराठी मुंबई.